हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान, सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. येत्या 25 जूनला वार आहे मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी. प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी येत असते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्व हे सुद्धा वेगवेगळं असतं. तर पहा, अंगारकी संकष्टी चतुर्थी ही फक्त मंगळवारी येते आणि जेव्हा चतुर्थी ही मंगळवारी येते तेव्हा अंगारक योग हा तयार होत असतो आणि त्या चतुर्थीला अंगारकी संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं. तर ही चतुर्थी सर्वात मोठी आणि महत्वाची मानली जाते आणि त्यामुळे या दिवशी अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण व्रत करत असतात. आपण अंगारकी संकष्टी चतुर्थीचं व्रत केलं तर आपल्याला वर्षातल्या सर्व चतुर्थींचं फळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं आणि म्हणूनच या दिवशी व्रत जे आहे तर ते केलं जातं. या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा केल्याने व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व विघ्न संकट दूर होतात आणि त्या व्यक्तीला सुख समृद्धीही प्राप्त होत असते. गणपती बाप्पांना विघ्नहर्ता असं म्हटलं जातं आणि बुद्धीचे देवता म्हणून सुद्धा आपण गणपती बाप्पांना ओळखत असतो. या दिवशी आपण व्रत केल्याने आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात आणि अंगारकी चतुर्थीला इतकं महत्व यामुळे दिलं जातं. तर पहा, अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पा हे 4 मस्तक 4 हातांच्या स्वरूपात असतात आणि गणपती बाप्पांचं रूप हे संकटमोचक असं मानलं जातं. त्यामुळेच या दिवशी या व्रताला आणि या दिवसाला खूप महत्व दिलं जातं. अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणेश तत्व म्हणजे गणपती तत्व हे पृथ्वी तलावरती खूप जास्त जागृत अवस्थेत असतं आणि त्यामुळे आपण या दिवशी ज्या काही सेवा उपाय करत असतो त्याचं फळ आपल्याला निश्चितच मिळत असतं. त्यामुळे या दिवशी गणपती बाप्पांच्या व्रतासोबतच आणि पूजेसोबतच काही महत्वाचे उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे. आपल्याला अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणपतीच्या कानामध्ये फक्त हे 2 शब्द बोलायचे आहेत. हे 2 शब्द तुम्ही बोलताच तुमच्या मनातील इच्छा ही ताबडतोब पूर्ण होईल आणि साक्षात गणपती बाप्पा हे तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि बाप्पांच्या कृपेने तुमच्या आयुष्यात सुख, शांती, समाधान, ऐश्वर प्राप्त होईल. तर असे हे अत्यंत 2 प्रभावी शब्द आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी हे नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की गणपती बाप्पा हे विद्येचे देवता, ज्ञान देवता, संकटांचा नाश करणारे विघ्नहर्ता देवता मानले जातात. त्याचप्रमाणे गणपती बाप्पा हे इच्छापूर्ती देवता असं सुद्धा मानले जातात. तर जो व्यक्ती गणपती बाप्पांची अगदी मनोभावे पूजा करतो, व्रत करतो, त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना बाप्पांच्या कृपेने 100% पूर्ण होत असतात. म्हणूनच जर तुम्ही तुमच्या मनामध्ये जर एखादी इच्छा खूप दिवसांपासून असेल आणि ती इच्छा जर तुम्हाला पूर्ण करायची असेल तर बघा, बऱ्याच वेळेला आपल्या मनामध्ये अनेक इच्छा असतात आणि त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण भरपूर प्रयत्नसुद्धा करत असतो. प्रयत्न करत असतो पण तरीसुद्धा आपल्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या पूर्ण होत नाहीत. तर अशा वेळेला आपल्या कुंडलीमधले जे ग्रह आहेत तर ते कुमकुवत असतात आणि त्यामुळे आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही. जेव्हा आपण विशिष्ट तिथींवरती काही जर प्रभावी उपाय आणि सेवा केल्या तर नक्कीच आपल्या मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होतात आणि आपल्या कष्टाला, मेहनतीला योग्य ते फळ हे प्राप्त होत असतं. आता तुम्हाला तुमच्या इच्छापूर्तीसाठी हा उपाय करायचा आहे. तुम्हाला या दिवशी व्रत करायचं आहे आणि या दिवशी तुम्हाला व्रत आवर्जून करायचं आहे. व्रत केल्यामुळे तुम्हाला 2 फायदे होणार आहेत. तर तुम्हाला संपूर्ण वर्षभरामध्ये ज्या चतुर्थी येत असतात तर त्या चतुर्थीचं फळ तुम्हाला प्राप्त होणार आहे आणि तुम्ही हे व्रत केल्यामुळे तुमच्या मनातील इच्छा मनोकामना यासुद्धा पूर्ण होणार आहेत. म्हणूनच तुम्हाला व्रत करायचं आहे. यानंतर गणपती बाप्पांची विधिवत पंचोपचारे पूजा करायची आहे. बाप्पांना तुम्हाला तुपाने किंवा पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने अभिषेक घालायचा आहे. त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू तुम्हाला अर्पण करायच्या आहेत आणि यानंतर जो उपाय आहे तर तो तुम्हाला करायचा आहे. तर बघा, सकाळी तुम्ही हे व्रत करणार आहात तर तुम्हाला संकल्पयुक्त व्रत करायचं आहे. बाप्पांची पूजा करायची आहे. पूजा केल्यानंतर तुम्हाला प्रार्थना करायची आहे. तुमची इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी तुम्ही हे व्रत करत आहात अशी तुम्हाला इच्छा व्यक्त करायची आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता हा उपाय तुम्हाला मी सांगणार आहे तर हा उपाय तुमच्या जवळपास असणाऱ्या मंदिरामध्ये करायचा आहे. मंदिरामध्ये सकारात्मक लहरी असतात आणि त्यामुळे तिथे कुठलाही आपण जेव्हा तो भक्त
फक्त येत असतो तेव्हा तो चांगल्या भावनेने येत असतो, सकारात्मक भावनेने येत असतो, आणि तिथे जर आपण काही सेवा आणि उपाय केले तर त्या सेवांचं आणि उपायांचं फळही आपल्याला लगेचच प्राप्त होत असतं. तर तुम्हाला मंदिरामध्ये जाताना बाप्पांना दुर्वा घेऊन जायचं आहे, फुलं घेऊन जायचं आहे, शेंदूर घेऊन जायचं आहे आणि सगळ्या वस्तू तुम्हाला बाप्पांना अर्पण करायच्या आहेत. बाप्पांना गोड नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचं आहे. मग तुम्ही खडी साखर घेऊन गेला तरीही चालेल किंवा मोदक लाडू सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता. बाप्पांची ही सगळी सेवा करून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, गणपती बाप्पांच्या समोर जे उंदीर मामा असतात म्हणजे गणपती बाप्पांचं जे वाहन आहे, तर ते ज्या प्रकारे भगवान शिवशंकरांच्या मंदिरासमोर नंदी असतात, नंदी देवता हे भगवान शिवांचे वाहन आहे, अगदी त्याच प्रकारे उंदीर मामाचे आहे तर ते आपल्या गणपती बाप्पांचे वाहन आहेत. तर तुम्हाला हे जे दोन शब्द मी सांगणार आहे तर ते तुम्हाला गणपती बाप्पांच्या कानात बोलायचे आहेत, म्हणजे उंदीर मामांच्या कानात बोलायचे आहेत. तर बघा तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या मनातील जी काही इच्छा तुम्हाला पूर्ण करायची आहे तर ती इच्छा तुम्हाला व्यक्त करण्याच्या आधी उंदीर मामाच्या कानामध्ये तुम्हाला ओम हा शब्द म्हणायचा आहे. ओम हा शब्द म्हणूनच तुमच्या मनातील इच्छा जी आहे तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे. ओम हा शब्द धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आहे आणि ओम हा जो शब्द आहे तर या शब्दापासून प्रत्येक मंत्राची सुरुवात होत असते. अगदी ब्रह्मांडात सुद्धा ओम या शब्दाचा नाद होत असतो आणि त्यामुळे याच्या संपर्कात येत असतो आणि सकारात्मक ऊर्जेचा विकास यामुळे होत असतो. त्याचप्रमाणे ओम हा शब्द सर्व देवी देवतांचा एक संयुक्त रूप आहे, त्यामुळे कोणतीही इच्छा मनोकामना या अक्षराने सुरुवात होत असते. ओम गणगणपते नमहा, ओम विघ्नहर्ताय नमहा, तर हे सुद्धा गणपती बाप्पांचे मंत्र आहेत आणि या मंत्राची सुरुवात सुद्धा ओम अक्षराने होत असते. आपल्याला ओम हा शब्द उंदीर मामांच्या कानामध्ये बोलायचा आहे. उंदीर मामा जे आहेत तर ते आपली इच्छा गणपती बाप्पांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतात आणि जो व्यक्ती जेव्हा उंदीर मामाच्या कानामध्ये आपली इच्छा व्यक्त करतो तर त्या व्यक्तीच्या इच्छा 100% पूर्ण होत असतात. म्हणूनच तुम्हाला उद्या अंगारकी संकष्टी चतुर्थीला हा उपाय आवर्जून करायचा आहे. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.